व्हिडिओ मध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचं नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. इफ डब्ल्यू वन किंवा ओमेगा वन, ओके. सो ओमेगा वन इज इक्वल टू मायनस वन अपॉन टू प्लस आय रूट थ्री बाय टू, डब्ल्यू टू इज इक्वल टू मायनस वन बाय टू मायनस आय रूट थ्री बाय टू. शो दॅट डब्ल्यू वन स्क्वेअर इज इक्वल टू डब्ल्यू टू. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, डब्ल्यू वनचा स्क्वेअर ही याची व्हॅल्यू डब्ल्यू टू एवढी येते हे प्रूव्ह करायचे. सो मी काय करते, डब्ल्यू वन इज इक्वल टू मायनस वन बाय टू प्लस आय रूट थ्री बाय टू आणि डब्ल्यू टू इज इक्वल टू मायनस वन बाय टू मायनस रूट थ्री बाय टू हे लिहून घेते, ओके. आता मी काय करते, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू डब्ल्यू वनचा स्क्वेअर. सो डब्ल्यू वनची व्हॅल्यू किती आहे, मायनस वन बाय टू प्लस आय रूट थ्री बाय टू आणि ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आन्सर येतं ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, ओके. हा फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे, हा ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, ओके. तर या फॉर्म्युल्याप्रमाणे आन्सर काय येईल, ए ची व्हॅल्यू ही आहे बीची व्हॅल्यू ही आहे, सो पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस टू इंटू पहिली टर्म इंटू दुसरी टर्म प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर, ओके. या फॉर्म्युल्याप्रमाणे सो काय येईल, मायनस वन बाय फोरचं स्क्वेअर वन बाय फोर येईल प्लस इथे काय आहे टू टू कॅन्सल होतील, बरोबर ना. सो टू टू हे कॅन्सल झाले तर इथे काय होणार मायनस वन आणि इथे काय होणार आय रूट थ्री बाय टू प्लस आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर रूट थ्रीचा स्क्वेअर थ्री आणि टूचा स्क्वेअर फोर, ओके. सो हे वन बाय फोर मी आहे तसेच ठेवते, हे मायनस आय रूट थ्री बाय टू होतील आणि प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे मायनस वन इंटू थ्री बाय फोर, ओके. सो आता हे जर मी सॉल्व केलं वन बाय फोर मायनस आय रूट थ्री बाय टू आणि मायनस थ्री बाय फोर तर मला काय करावं लागेल, हा नंबर आणि हा नंबर काय आहेत कॉन्स्टंट आहेत, सो त्याची ॲडिशन काय येईल वन बाय फोर मायनस थ्री बाय फोर काय येईल मायनस टू बाय फोर आणि हे आय रूट थ्री बाय टू. हे जर मी पुढे सॉल्व केलं तर आन्सर येईल मायनस वन बाय टू मायनस आय रूट थ्री बाय टू. आता हे जे आन्सर आले मायनस वन बाय टू मायनस आय रूट थ्री बाय टू हे कसं आहे बघा, हे सेम आहे एक्झॅक्टली सेम कोणतं जे आपल्याला दिलेलं होतं डब्ल्यू टू, बरोबर. डब्ल्यू टू सेम इक्वेशन आहे जे आपलं आता लास्टला आन्सर आलं आहे ते, म्हणजेच काय डब्ल्यू वनचा स्क्वेअर इज इक्वल टू डब्ल्यू टू. आणि लास्टला लिहायचं हेन्स प्रूव्ड, ओके. असं आपण या पद्धतीने प्रूव्ह केलेलं आहे.